महाविकास आघाडीचे घटक असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या दोन्ही पक्षांचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला. तसंच आत्ताच्या आव्हानावर मात करून हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते आज संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडी सरकारनं गेल्या 2.5 वर्षात उत्तम काम करून दाखवलं आहे, त्यामुळे हा प्रयोग फसला हे म्हणणं योग्य ठरणार नाही असं ते म्हणाले. विधानसभेत विश्वासमताची चाचणी होईल तेव्हा सरकारचं भवितव्य स्पष्ट होईल असं सूतोवाच त्यांनी केलं. त्यापूर्वी यशवंतराव चव्हाण भवनात राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे विविध ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गेल्या 2.5 वर्षात घटक पक्षांकडून निधी वाटपाबाबत कोणताही भेदभाव झाला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसनंही आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली. महाविकास आघाडीचं सरकार कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून या बैठकीत विचारमंथन झाल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असा विश्वासही पटोले यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला पटोलेंसह काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, सुनील केदार उपस्थित होते.